सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आज आपण सागर जलाचे गुणधर्म हा पाठ अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आपण आधी पण पाहिलं होतं की जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता असतो, तर सागर असतो, बरोबर। आणि मित्रांनो, सागर जल खारट का असते हे देखील आपण आधी पाहिलं होतं। आता आपल्याला या सागर जलाचे गुणधर्म अभ्यासायचे आहेत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये आपण सागरासंदर्भात भरती ओटी आणि प्रवाह यांचा देखील अभ्यास केलेला होता। आणि या प्रकरणात आपल्याला याच सागर जलाच्या काही प्रमुख गुणधर्मांचा अभ्यास करायचा आहे। आता त्यामध्ये काय काय येतं, तर सुरुवातीला आहे तापमान। तर बघा मित्रांनो, सागर जलाचे तापमान आपल्याला आता अभ्यासायचे आहे। तर बघा, तुम्हाला काय विचारलंय, जमिनीच्या आणि सागराच्या तापमानामध्ये काय फरक असते? मित्रांनो, आपण आधी पाहिलं होतं की जमीन जी असते ती लवकर तापते आणि लवकर थंड होते, आणि सागराचं तापमान कसं असतं किंवा जे पाणी असतं ते काय होतं, उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं। मित्रांनो, विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशांकडे सागर जलाच्या तापमानात कोणता फरक पडत असेल? आता इथे मग तुम्हाला माहिती असेल विषुववृत्तावर ते तापमान कसं असतं, जास्त असतं, आणि ध्रुवीय प्रदेशांकडे तापमान कसं असतं, कमी असतं। त्यामुळे आता हे विषुववृत्ताजवळचं पाणी जे आहे, सागर जल जे आहे, ते ध्रुवाच्या मानाने कसं तापणार, लवकर तापणार, असं तिथे मग फरक पडत जातो। वरवर जसं जसं जाणार तस तसं तापमानात फरक होतो। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला यामागचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, तापमान हा सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे, आणि सागर जलाचे पृष्ठीय तापमान जे असते ते सर्वत्र समान नसते। पृष्ठीय तापमान म्हणजे काय, आता हे सागर आहे तुमचं, तर याचा जे वरचा पृष्ठभाग आहे, इथलं जे पृष्ठीय तापमान आहे ते सगळीकडे सारखं नसतं, वेगवेगळं असतं। ही भिन्नता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असते। आता जर आपण अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केला, जे अक्षवृत्त आहेत त्या दृष्टीने विचार केला, तर पृष्ठीय तापमान जे आहे ते विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते। मी तुम्हाला मगाशी पण म्हटलंय की विषुववृत्तावरती तापमान अधिक असतं, त्यामुळे विषुववृत्ताचं जे सागर जल असणार आहे त्याचं तापमान कसं असणार आहे, अधिक असणार आहे। आणि विषुववृत्ताकडून जसजसं आपण ध्रुवाकडे जाणार तसतसं मग ते तापमान काय होत जाणार, कमी होत जाणार। आणि विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये जे सरासरी तापमान असतं ते 25 डिग्री सेल्सिअस, आणि मध्य अक्षवृत्तीय प्रदेशांमध्ये किती असतं, 16 डिग्री सेल्सिअस, आणि ध्रुवीय प्रदेशात किती असतं, 2 डिग्री सेल्सिअस असतं। आता एक फरक बघा, 25, 16 आणि 2, तर असं ते तापमान कमी कमी होत जातं, कुठून, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे। आणि याशिवाय सागर जलाचं जे पृष्ठीय तापमान आहे त्याच्यावर अजून कोणते घटक परिणाम करतात, तर त्यावरती चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, जे सागरी प्रवाह असतात ते, म्हणजे उष्ण प्रवाह किंवा शीत प्रवाह, आणि क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह आणि ऋतू यांचा परिणाम आपल्याला या जे पृष्ठीय तापमान असतं सागर जलाचं त्याच्यावरती दिसून येतो। त्यानंतर मित्रांनो, जो सागरी प्रवाह आहे त्या सागरी प्रवाहाचा सुद्धा सागरच्या जलावर जे असतं, सागराचं पृष्ठीय जल असतं त्याच्यावरती परिणाम होत असतो। म्हणजे ज्या भागातून थंड सागरी प्रवाह येतात त्या भागामध्ये सागर जलाचे पृष्ठीय तापमान कसे असणार, कमी असणार, आणि उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचे तापमान कसे असणार, पृष्ठीय तापमान ते कसे असणार, जास्त असणार, ते तापमान वाढतं। म्हणजे ज्या ठिकाणाहून ते प्रवाह जातात त्या ठिकाणचं तापमान ते बदलतात। जर उष्ण असेल तिथून जर शीत प्रवाह गेला तर तिथलं तापमान काय होणार, कमी होणार, आणि शीत असेल जे थंड प्रवाह असेल तिथून जर उष्ण प्रवाह गेला तर तिथे काय होणार, तिथलं तापमान वाढणार, जे पृष्ठीय तापमान असणार ते वाढेल। त्यानंतर मित्रांनो, काय म्हटलंय, सागर जलाचे तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागात तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये खोलीनुसार कसे बदलते ते आता आपल्याला या आकृतीमध्ये दिलेले आहे। आणि या आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत। आता ही तुम्ही आकृती बघा, खोलीनुसार हे दाखवलेलं आहे, उच्च अक्षवृत्त, मध्य अक्षवृत्त, स्थायी जलताप उतार आणि उष्णकटिबंध। तर यावर काही हे प्रश्न विचारले आहेत, याची तुम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, हे तुम्ही करा, मी प्रश्न घेणार नाही। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय बघायचं, यामागचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं, जे खोलीनुसार वगैरे। तर बघा मित्रांनो, सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे जी असतात ती परावर्तित होत असतात, बरोबर, आणि काही प्रमाणात जी सूर्यकिरणे असतात ती सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात जातात। म्हणजे काही सूर्यकिरणे या सरफेसवरूनच परत होतात आणि काही थोड्या खोलीपर्यंत आतमध्ये जातात। आणि परिणामी काय होतं, वाढत्या खोलीनुसार, म्हणजे जसं जशी खोली वाढत जाते तसतसं काय होतं, सूर्याच्या उष्णतेची तीव्रता
कमी होत जाते. तुम्हाला माहिती असेल बहुतेक सागरी जीव जे असतात ते वरच असतात, म्हणजे पाण्यावर असतात किंवा थोड्या एक लिमिटपर्यंत असतात, त्यानंतर खाली सागरामध्ये जीव नसतात. का नसतात? कारण की त्यांना उष्णता मिळत नाही. आणि सागर जलाच्या तापमानामध्ये 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. कधी? उष्णतेची जी तीव्रता असते, जी खोली वाढली की तापमानात पण 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. आणि 2000 मीटर खोलीनंतर काय होतं, सागर जलाचे जे तापमान असतं ते सर्वत्र कसे असते, सारखे असते, कारण तिथपर्यंत सूर्यकिरणे पोचतच नाही. सो तिथलं तापमान कसं असणार, सारखं असणार. आता ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशांपर्यंत ते सर्वत्र सुमारे 4 डिग्री सेल्सिअस असते. कुठून? ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशांपर्यंत सगळीकडे जे सागर जल 2000 मीटर खोलीच्या खालचं कसं असणार, 4 डिग्री सेल्सिअस इतकं असणार. आणि खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतच कमी होते. कितीने कमी होते? 4 डिग्री सेल्सिअसनेच कमी होते. हे इथे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. खोलीनुसार सागर जलाचे तापमान कितीपर्यंत असते कमी होते? 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते. आणि यामुळेच जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही. काय होत नाही? ते गोठत नाही. नंतर मित्रांनो बघा, विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो आणि ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कसा असतो, कमी असतो. बघा, तुम्हाला मगाशी पण म्हटलं, विषुववृत्ताजवळ जे सागर जल आहे त्याच्या तापमानात देखील खोलीनुसार बदल होतो, परंतु तिथे कसा बदल होतो, जास्त बदल होतो, कारण विषुववृत्तावरती तापमान कसं असतं, अधिक असतं, आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमान कमी असतं, त्यामुळे तापमानातील फरक देखील कसा असतो, कमी असतो. आता जे भूवेष्टित समुद्र आहे, भूवेष्टित समुद्र म्हणजे काय, ज्या समुद्राला चारी बाजूंनी काय जमिनीने वेढलेला आहे असा समुद्र म्हणजे भूवेष्टित समुद्र. तर भूवेष्टित समुद्र आणि खुला सागरजल, म्हणजे खुला सागरजल म्हणजे काय, ज्याला जमिनीने वेढलेले नाही असा सागरजल. तर खुला सागरजल आणि भूवेष्टित समुद्र जे आहेत यांच्या तापमानामध्ये आपल्याला भिन्नता आढळते. काय भिन्नता असते? तर जे भूवेष्टित समुद्र आहेत, जे जमिनीने वेढलेले समुद्र आहेत, त्यांची क्षारता कशी असते, जास्त असते. आणि त्यामुळे क्षारता जास्त आहे तर याचे तापमान कसे असणार, खुल्या सागर आहे खुला समुद्र त्याच्या तापमानापेक्षा या भूवेष्टित समुद्राची क्षारता कशी असणार, जास्त असणार. आणि तापमान क्षारता जास्त असल्यामुळे तापमान पण कसं असणार, जास्त असणार. कारण तापमान आणि आपण पाहिलं होतं तापमान आणि क्षारता कशा आहेत, एकमेकांना समचलनामध्ये आहेत. तापमान वाढलं की क्षारता वाढते, क्षारता वाढली की तापमान वाढतं. आणि अशी परिस्थिती आपल्याला निम्न अक्षवृत्तीय भागात देखील आढळून येते. म्हणजे भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, म्हणूनच भूवेष्टित समुद्राचे जे तापमान असतं ते खुल्या समुद्रापेक्षा जास्त असतं. आणि हे आपल्याला निम्न अक्षवृत्तीय भागांमध्ये देखील पाहायला मिळतं. त्यानंतर काय म्हटलंय मित्रांनो, जरा डोके चालवा. तळाकडील सागर जळाचे तापमान जे आहे ते गोठणबिंदूखाली गेले असते तर काय झाले असते? बघा, आता याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे, हे थोडं तुम्ही विचार करून मला सांगा. मी तुम्हाला वरच याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा घटक आहे क्षारता. आपण सागर जळाचा पुढचा गुणधर्म कोणता आहे, क्षारता. तापमान पाहिलं, आता क्षारता पाहूया. काय म्हटलंय, सागर जळाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते? नंतर सागर जळाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असण्याची कारणे काय काय असतील? क्षारतेवरती कोणते घटक, म्हणजे क्षारता कोणत्या घटकांवरती ठरत असते? नंतर सागर जळातील क्षारांचा आपल्याला काय उपयोग होतो आणि सागर जळातील क्षार जे असतात ते आपणास कसे मिळवता येतील? तर हे मित्रांनो तुम्ही थोडं विचार करा, आपण मागील इयत्तामध्ये शिकलेलो आहोत. तर आता यामागचं आपण स्पष्टीकरण बघूया, इथे तुम्हाला याची उत्तरं मिळतीलच. तर बघा, आपण जे अन्न खातो त्यामध्ये आपण मिठाचा वापर करतो, बरोबर? मीठ आपल्याला प्रत्येक अन्नामध्ये आवश्यक असतं आणि विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठी देखील मिठाचा वापर केला जातो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकले पाहिजेत म्हणून देखील आपण मीठ वापरतो. म्हणजे जे मासे वगैरे असतात, आता तुम्हाला माहिती असतील जी मासेळी असते ती सुकवली जाते आणि त्याला मीठ लावून की आपण सॉल्टी करून त्याला ठेवतो ना सुकून, कशासाठी? तर ते जास्त वेळ टिकतात जर मीठ लावलेलं असेल तर. मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात देखील केला जातो. त्यानंतर मिठागराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार गोळा करत असतो. क्षार कशाच्या माध्यमातून गोळा केले जाते? तर मिठागराच्या माध्यमातून तयार गोळा केले जाते. नंतर मित्रांनो, क्षारता जी असते तर क्षारतेमुळे सागर जळाची उद्धरण क्षमता वाढते. आता उद्धरण क्षमता म्हणजे काय?
तर ही उद्धरण क्षमता जी असते त्यामुळे मित्रांनो जलवाहतुकीसाठी फायदा होत असतो. आता आपण जर नॉर्मली बघितलं तर आपण जेव्हा चालतो जमिनीवरती किंवा आपण जर पोहत जरी असलो पाण्यात तर एक घर्षण होणं गरजेचं असतं. आता क्षारतेमुळे सागर जलाची घनता देखील वाढते आणि घनतेमुळे काय होतं घर्षण होण्यास अधिक मदत होते. तर जे जलवाहतूक असतं म्हणजे जलवाहतुकीसाठी जे जहाज असतं त्याचं पाण्यासोबत घर्षण होणार आणि ही क्षमता काय होते क्षारतेमुळे वाढते त्याला उद्धरण क्षमता म्हणतात आणि यामुळे जलवाहतूक सोपी होते. आणि ही जी सागर जलाची क्षारता असते ती प्रमाणापेक्षा जर जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी काय होते नष्ट होते. म्हणजे ती प्रमाणापेक्षा जास्त नसली पाहिजे नाहीतर तिथल्या सागराच्या पाण्यातील जी जीवसृष्टी आहे ती धोकादायक त्यांच्यासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरते. त्यानंतर मित्रांनो एक प्रयोग करून पाहायला सांगितलं आहे तर तुम्ही प्रयोग करून बघा. शिक्षकांच्या मदतीने म्हटलं एका मोठ्या उबट भांड्यामध्ये 1.5 लिटर पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. किती 100 ग्रॅम मीठ टाकायचं आणि ही तीन वेगवेगळी भांडी घ्यायची आणि तिन्ही भांड्यावरती वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे ओळखण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे ठिपके द्यायचे. नंतर काय करायचं हे तिन्ही जे मीठ मिश्रित पाणी आहे ते सम प्रमाणात भरायचं तिन्ही भांड्यामध्ये आणि ती पाणी भरल्यानंतर ही भांडी निम्मी रिकामी ठेवायची याची आपण काळजी घ्यायची. आता नंतर काय सांगितलंय पाण्याची तुम्हाला चव घ्यायला सांगितली आहे तिन्ही आणि तिन्ही भांड्यांपैकी एक भांडे सूर्यप्रकाशात ठेवायचे त्यावर जाळीचे झाकण ठेवायचे. नंतर उरलेली जी दोन भांडी असतील ती वर्गामध्ये ठेवायची म्हणजे सूर्यप्रकाश त्यांना नाही लागला पाहिजे तर त्यांच्यावरती पण जाळीचे झाकण ठेवायचे. आणि हे जे वर्गातील एक भांडं आहे त्यामध्ये दररोज काय करायचे अर्धा ग्लास थोडे पाणी मिक्स करत राहायचे गोडे पाणी मिक्स करत राहायचे ओके अर्धा ग्लास. आणि नंतर 3-4 दिवसांनी काय करायचं तिन्ही भांडी एका ठिकाणी आणायची आणि भांड्यातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करायचे आणि नोंद करायची. मग जे तिन्ही भांड्यातील जे पाण्याची चव असेल ती घ्यायची आणि प्रत्येक भांड्यातील पाण्याची जी पातळी आणि चव जी असेल तिच्याबद्दल आपल्याला एक एक ओळ लिहायची आणि मग हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आता आपण या प्रयोगामागचं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते बघूया. तर बघा तुम्ही जेव्हा हा प्रयोग करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सूर्याची जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन जे असतं ते कसं होतं जलद गतीने होतं. बाष्पीभवन तुम्हाला माहिती असेल सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि बाष्पीभवन होतं आणि मित्रांनो हे कसं होतं जलद गतीने होतं आणि बाष्पीभवनामुळेच पाण्याची वाफ होऊन पाणी काय होतं कमी होतं. पण पाणी जरी कमी झालं तरी पण त्या पाण्यातील जे क्षार असतात ते तेवढेच राहतात आणि जे उरलेलं पाणी असतं त्यामध्ये क्षारांचे प्रमाण वाढत जाते. म्हणजेच काय होणार जर अर्धा ग्लास पाणी असेल त्यातल्या अर्धा ग्लासमधून पण अर्धं पाणी जर गेलं त्याचं बाष्पीभवनाने तर उरलेलं जे अर्धा पाणी आहे त्यामध्ये क्षार काय होणार डबल होणार आणि खारटपणा वाढणार. तर हे तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे. तर मित्रांनो बाष्पीभवन जे असतं ते जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागामध्ये सागर जलाची क्षारता कशी असते जास्त असते तिथं खारटपणा कसा असतो जास्त असतो. त्यानंतर पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण जे आहे ते कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागामध्ये सागर जलाची क्षमता कशी असते कमी असते. आता तुम्ही हा प्रयोग केला ना की तुम्हाला हे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित समजणार. म्हणजे आपण पाहिलं की तिकडे खारटपणा वाढतो बाष्पीभवनामुळे पाणी कमी उरतं आणि जे क्षार असतात ते तिथले वाढतात. परंतु पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण जर कमी असेल आणि आपण तिथं जर सतत गोड्या पाण्याचा पुरवठा होत असेल जास्त प्रमाणात मग तिथली सागर जलाची क्षारता काय होते कमी होते. आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागामध्ये सागर जलाच्या क्षारतेमध्ये फारसा फरक पडत नाही नॉर्मल फरक असतो एवढा काही जाणवत नाही. सो मित्रांनो असा हा प्रयोग होता. त्यानंतर काय म्हटलंय जरा विचार करा पृथ्वीवरील सागरांमधील सर्व क्षार एकत्र केल्यास त्याचे वजन सुमारे 120 दशलक्ष टन इतके होईल आणि ते जर पृथ्वीवर पसरले तर त्याचा सुमारे 150 मीटर जाडीचा थर निर्माण होईल. म्हणजे साधारणतः किती 40 मजली उंच इमारत एवढा हा थर तयार होईल पृथ्वीमधील सर्व क्षार एकत्र केले तर सर्व सागरांमधील. आणि मित्रांनो काय म्हटले समुद्रात एवढे क्षार कुठून आले असतील बरे एवढं मीठ कुठून आले असेल हे तुम्हाला थोडं विचार करायला सांगितलं आहे. तर तुम्ही याचा शोध घ्या थोडं सर्च करा तेव्हा तुम्हाला याचं उत्तर मिळेल आणि आपण हे अभ्यासलेलं देखील आहे. त्यानंतर मित्रांनो काय म्हटलंय हे नेहमी लक्षात ठेवा सागराची क्षारता कशी मोजली जाते आता हे पण आपण याआधी अभ्यासलं होतं. मित्रांनो सागराची क्षारता कशात मोजली जाते पार्ट्स पर मीटरमध्ये मोजली जाते. तर बघा सागराच्या 1000 वजनी भाग पाण्यामध्ये एकंदर सर्व क्षारांचे मिळून जितके वजनी भाग
जितके वजनी भाग प्रमाण असते त्याला सागर जलाची क्षारता असे म्हणतात. आता हे किचकट आहे, मी तुम्हाला उदाहरण देते. म्हणजे एखादं सागरजल असेल तर त्याच्यामध्ये 1000 ग्रॅम म्हणजेच किती 1 किलो पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जर 40 किलो असेल, म्हणजे 1 किलो पाण्यामध्ये 40 ग्रॅम जर क्षार असतील विरघळलेले, आणि त्या पाण्याची क्षारता किती असणार मग 40 पार्ट्स पर मीटर अशी सांगितली जाते. पार्ट्स पर थाउजंड अशी क्षारता सांगितली जाते. म्हणजे 1000 ग्रॅममध्ये किती क्षारता असेल, जितके क्षार विरघळले ती त्याची काय झाली, क्षारता झाली. आणि सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी काय वापरलं जातं, हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर या उपकरणांचा वापर केला जातो. कोणत्या उपकरणांचा, हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर ही उपकरणे वापरली जातात. त्यानंतर मित्रांनो, एक नकाशा दिलेला आहे, त्याचे निरीक्षण करून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हा नकाशा तुम्ही बघून घ्या, सागरजल क्षारतेचा हा नकाशा आहे, किती टक्के क्षारता वगैरे आहे तर हे तुम्ही बघा आणि याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया, पृथ्वीवरील जे तापमान आहे त्याच्या वितरणातील जी असमानता असते, गोड्या पाण्याचा पुरवठा आणि त्यातील जी असमानता असते इत्यादी बाबी ज्या आहेत त्या सागरजलाच्या क्षारतेवरती कशा परिणाम करत असतात. ओके, तर बघूया आपण. जे उष्ण कटिबंध आहे त्यामध्ये तापमान कसे असते, जास्त असते, आणि तेथे बाष्पीभवनाचा वेग देखील, तापमान जास्त मग बाष्पीभवन कसे असणार, जास्त असणार, आणि त्यामुळेच काय होते, बाष्पीभवन जास्त, तापमान जास्त, तर सागर जलाची क्षारता देखील कशी असणार, जास्त असणार. आता बघा, विषुववृत्तापासून साधारण 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण, म्हणजे आपण जो विषुववृत्ताचा जो पट्टा 5 डिग्री वर आणि खाली जे अक्षवृत्त आहेत 5 डिग्रीपर्यंत, तर ह्या शांत पट्ट्यात आकाश कसं असतं, जास्त काळ ढगाळ असतं, आणि दररोज तिथे काय 4 वाजता किंवा 4 दरम्यान काय असतं, दररोज आरोह प्रकारचा पाऊस विषुववृत्तावरती पडत असतो. आता मित्रांनो, उष्ण कटिबंधातील कांगो आणि ॲमेझॉन सारख्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्या महासागराला मिळतात, आणि यामुळेच काय होतं, महासागरामध्ये गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होता. नदी काय ते गोडं पाणी घेऊन येते, आणि त्यामुळे जे महासागर असतात त्यामध्ये गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होतो. कोणत्या, कांगो आणि ॲमेझॉन सारख्या नद्या आणतात आणि मग त्या महासागराला मिळून तिथे गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त देतात. परंतु अधिक तापमानामुळे काय होतं, तिथे बाष्पीभवनाचा वेग पण कसा असतो, अधिक असतो, आणि परिणामी काय होतं, मग बाष्पीभवनाचा वेग पण जास्त आहे. जरी गोडे पाणी जास्त असलं पण बाष्पीभवन पण जास्त असल्यामुळे, तापमान जास्त असल्यामुळे काय होतं, तिथली जी क्षारता असते ती कशी असते, मध्यम असते. जरी त्या बाष्पीभवन जर कमी असतं तर इथली क्षारता कशी असती, कमी असती, परंतु बाष्पीभवन पण जास्त आहे त्यामुळे क्षारता कशी असते, मध्यम प्रमाणात असते. तिथे एवढा काही फरक पडत नाही. त्यानंतर मित्रांनो, जे मध्य अक्षवृत्तीय पट्टे आहेत म्हणजे काय, 25 डिग्री ते 35 डिग्री उत्तर आणि दक्षिण, तर यामध्ये पर्जन्यमान कसं असतं, कमी असतं, आणि नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कसा असतो, कमी असतो. आणि या पट्ट्यांमध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, बरोबर, मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये वाळवंट आहेत, तर त्यामुळे येथील सागर जलाच्या क्षारतेमध्ये काय असते, वाढ झालेली असते. कारण वाळवंट आहेत आणि तुम्हाला माहीत असेल तिथे पण बाष्पीभवन बऱ्यापैकी होतं, आणि तिथे जर गोड्या पाण्याचा पुरवठा नसेल तर काय होणार, पर्जन्यमान पण कमी असणार, तर काय होणार, तिथलं जी क्षारता असणार ती वाढलेली असणार. आता समशीतोष्ण कटिबंध जे आहे त्यामध्ये सूर्यकिरणे कशी पडतात, तिरपी पडतात. तुम्हाला माहिती असेल, आपण पाहिलं पृथ्वीवरती तर विषुववृत्तावरती अशी, नंतर मग ही समशीतोष्ण कटिबंधात सूर्यकिरणे इथे कशी पडतात, तिरपी पडतात, बरोबर. तर ही तिरपी सूर्यकिरणे असतात, त्यामुळे तापमान काय असतं, तिथलं कमी असतं, आणि बर्फ पण वितळलेलं असतं, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कसा असतो, जास्त असतो. म्हणूनच या कटिबंधामध्ये वाढत्या अक्षांशानुसार सागर जलाची क्षारता काय होत जाते, कमी कमी होत जाते. जसजसं आपण वर जाऊ म्हणजे विषुववृत्तापासून ध्रुवांकडे जाऊ, तसतशी सागर जल क्षारता काय होत जाते, कमी होत जाते. आता ध्रुवांकडे बघितलं तर ध्रुवांकडे तापमान खूप कमी असतं, आणि ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग देखील कसा असतो, तापमान कमी असल्यामुळे कमी असतो. आणि सागर जलाची क्षारता कशी असणार, जर तापमान कमी तर सागर जलाची क्षारता देखील कमी असणार. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तापमान आणि सागरजल क्षारता, किंवा तापमान आणि क्षारता, हे दोन्ही गोष्टी कशा आहेत, एकमेकांना समचलनात आहेत. एक वाढला तर दुसरं वाढणार, एक कमी झालं तर दुसरं पण कमी होणार. त्यानंतर मित्रांनो, भूवेष्टित समुद्र जे आहे त्याची क्षारता कशी असते, जास्त असते, आणि खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कशी असते, कमी असते. कारण भूवेष्टित समुद्रामध्ये बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, आणि मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा देखील तिथे काय असतो, अभाव असतो. एक लक्षात ठेवा की भूवेष्टित समुद्र जे आहे त्याची क्षारता जास्त असते.
त्यानंतर भूवेष्टित समुद्र जे आहे व खुल्या समुद्रातील क्षारता जी आहे त्यामध्ये भिन्नता आढळते. उदाहरणार्थ आपण घेतलं तर भूमध्य समुद्र जे आहे त्याची सरासरी क्षारता सुमारे 39 parts per 1000 इतकी आहे. कशाची? भूमध्य समुद्राची. आणि महासागरांपैकी क्षारतेचे प्रमाण जास्त असलेल्या अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता किती आहे? सुमारे 35 parts per 1000 इतकी आहे. तर बघा, तुम्ही उदाहरणं घेतली तर कळेल तुम्हाला की जो नद्यांकडून होणारा जो पाणी पुरवठा असतो त्याचा अभाव असल्यामुळे जे भूवेष्टित समुद्र आहे आणि खुल्या समुद्र क्षारता आहे त्यांमध्ये भिन्नता आढळते. त्यानंतर काय म्हटलंय, जरा विचार करा. भारताच्या संदर्भात विचार केला तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, बरोबर. आपण जर भारताचा नकाशा पाहिला तर पूर्वेला इथे काय बंगालचा उपसागर आहे, त्यानंतर काय आहे तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे, ते अरबी समुद्र आहे. आणि जी अरबी समुद्राची किनारपट्टी आहे त्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता किती आहे? 34 आहे. आणि पश्चिम किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता किती आहे? 35 parts per 1000 एवढी आहे. तर पश्चिम किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता जी आहे ती एवढी आहे, जी किती पार्ट्स पर 35 parts per 1000 आहे, ती एवढी अधिक असण्याचे कारण काय असावे? तर याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता याचं कारण काय असेल हे पण तुम्हाला मी सांगितलंय मगाशीच, तर तुम्ही याचं उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देत जा तुम्ही, आणि तुम्ही थोडं विचार केलं, डोकं लावलं तर तुम्हालाच त्याचा फायदा होईल. त्यानंतर मित्रांनो, पुढे काय आहे, माहिती आहे का तुम्हाला मृत समुद्राविषयी? आपल्याला माहिती दिलेली आहे मृत समुद्र, तर या मृत समुद्राचे नाव तिथल्या परिस्थितीची कल्पना देते, म्हणजे नावच तिथल्या परिस्थितीची आपल्याला कल्पना देते. इस्रायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवरती असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332 parts per 1000 इतकी आहे. बघा किती अधिक क्षारता आहे. आणि सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता जी असते ती किती असते? 35 parts per 1000 एवढी असते. परंतु या मृत समुद्राची क्षारता किती आहे? 332 parts per 1000. हे महत्त्वाचं आहे, इथे लक्षात ठेवा, 332 parts per 1000 इतकी क्षारता आहे मृत समुद्राची. मित्रांनो, जॉर्डन नदी आहे ही एकच मोठी नदी या समुद्राला मिळते. आणि कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा आणि मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता काय आहे? जास्त आहे. कारण तिथे पर्जन्य नाही होत, गोड्या पाण्याचा पुरवठा पण कमी होतो आणि बाष्पीभवन कसे आहे? जास्त आहे. आणि यामुळे काही एकपेशीय जीवाव्यतिरिक्त जीवसृष्टी तिथे आपल्याला सापडत नाही, म्हणजे फक्त एकपेशीय जीव तिथे आपल्याला सापडतात. त्यानंतर मित्रांनो काय म्हटलंय की जी जॉर्डन नदी आहे आणि इतर लहान नद्या आहेत त्यांमधून येणारे जे मासे असतात ते इथे जर आले या पाण्यामध्ये मृत समुद्रामध्ये आले की ते लगेचच मरतात. आणि अतिक्षारतेमुळे क्षार जे आहेत त्यांचे संचयन होऊन या समुद्रामध्ये क्षारस्तंभ तयार झालेले आहेत, म्हणजे क्षाराचे स्तंभ तिथे तयार झालेले आहेत, इतकी जास्त तिथे क्षारता आहे. आणि त्यांपैकी काही सागरी जलाच्या पृष्ठभागावर देखील एक क्षारस्तंभ आलेले आहेत, म्हणजे हा जर सागर जल असेल तर इथून क्षारस्तंभ असे आहेत, पण काही क्षारस्तंभ असे आहेत की ते पृष्ठभागावर देखील आलेले आहेत. आणि त्यांपैकी काही जे आपण पाहिलं पृष्ठभागावर आलेले आहेत आणि त्यामुळे काय होते, अतिक्षारतेमुळे तेथील पाण्याची घनता देखील जास्त झालेली आहे. आणि यामुळेच या समुद्रात बुडण्याची भीती नाही, म्हणजे या समुद्रामध्ये बुडू शकत नाही कारण पाण्याची घनता कशी आहे? जास्त आहे. आणि या पाण्यात जर आपण उतरलो तर आपण सहजच तरंगू शकतो. तर इथलं एक वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य काय आहे, तर येथील जे भूभाग आहे तो सरासरी समुद्र सपाटीपासून काही उंचीवरती आहे. आणि जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भूभाग असून काही भागामध्ये उंची 400 meters इतकी आहे. तर बघा, हे याचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला इथं चित्र दाखवलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही क्षारस्तंभ हे पाहू शकता. हे काय आहेत? एक क्षारस्तंभ आहेत जे वर आलेले आहेत पृष्ठभागाच्या. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढचं गुणधर्म बघणार आहोत, तो म्हणजे काय? तर घनता. आपण क्षारता, तापमान पाहिलं, आता सागर जलाचा पुढचा गुणधर्म काय आहे? घनता. तर बघा, जे सागरी जल आहे त्याचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागर जलाची घनता नियंत्रित करतात, म्हणजे तापमान आणि क्षारतेवरूनच घनता नियंत्रित होत असते. म्हणजे जर तापमान कमी झाले तर पाण्याची घनता काय होते? वाढते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तापमान आणि घनता एकमेकांना कसे असतात? व्यस्त चलनात असतात. जर तापमान वाढले तर घनता कमी होणार आणि जर तापमान कमी झाले तर घनता वाढणार. त्यामुळे मित्रांनो, थंड पाण्याची घनता जास्त असते आणि अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनता देखील कशी असते? जास्त असते. आता क्षारतेमुळे तापमान हा गुणधर्म घनतेवरती अधिक परिणाम करतो.
आता हे अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनता का जास्त असते, कारण की तिथे अधिक क्षारता कुठे असते, तापमान कमी असतं. तर मित्रांनो हे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर काय, क्षारतेपेक्षा तापमान हा जो गुणधर्म आहे तो घनतेवरती अधिक परिणाम करतो, आणि त्यामुळेच काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरी देखील त्या जलाची घनता जी असते ती इतर जलाच्या घनतेपेक्षा कशी असते, जास्त असते. बघा परत एकदा, जे क्षारतेपेक्षा आपण पाहिलं तापमान हा गुणधर्म घनतेवरती काय करत असतो, अधिक परिणाम करत असतो. म्हणजे काही वेळा काय होतं, जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान जरी कमी, म्हणजे जास्त क्षारता असेल आणि पाण्याच्या थराचे तापमान कमी असेल तरी देखील त्या जलाची घनता कशी असते, इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. आणि जर या उलटची परिस्थिती पाहिली, जर जास्त तापमान आणि कमी क्षारता असेल, म्हणजे जरी तापमान जास्त आणि क्षारता कमी असेल तरी देखील सागर जलाची घनता कमी असू शकते, कारण की आपल्याला इथे काय रिलेटिव्हली तापमानाचा विचार करायचा आहे. क्षारता जरी कमी असली तर घनता जास्त असेल असा विचार करायचा नाही, जर तापमान जास्त असेल तर घनता कमीच असणार, हे इथे विचार करा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सागर जलाचे तापमान, क्षारता आणि घनता यांचे खोलीनुसार वितरण दिलेले आहे, त्यावरून देखील काही प्रश्न विचारले आहेत, त्यांचे देखील तुम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. हे ग्राफ रीड करा आणि यांची उत्तरं द्या. ओके मित्रांनो, आपण हे खोलीनुसार जे पाहिलं, क्षारता, घनता आणि तापमान, तर यांच्या मागचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. तर बघा, आपल्याला जी आकृती दिलेली आहे 6.10 जो आलेख दिलेला आहे, त्यामध्ये क्षारता, तापमान आणि घनता यांचे सरासरी प्रमाण सागर जलाच्या खोली संदर्भात आपल्याला दिलेले आहे. आता ही सागर जलाची घनता जी आहे ती तापमान आणि क्षारतेवरती अवलंबून असते, हे आपण पाहिले. तर या तिन्हीही आलेखांचे निरीक्षण जेव्हा आपण करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एका विशिष्ट खोलीनंतर या तिन्ही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, हे आलेख दिलेले आहेत, तर इथे तुम्हाला एका विशिष्ट खोलीनंतर, म्हणजे 1000 पकडा, चला तुम्ही 1000 जरी पकडलं तर यानंतर इथे काय होत, एवढा काही विशेष फरक पडत नाही. तुम्हाला दिसत असेल की एक प्रकारचे समानच यामध्ये फरक पडतो. तर मित्रांनो, सागर पृष्ठापासून साधारणतः 500 मीटरपर्यंत यामध्ये फरक दिसतो. कुठपर्यंत? साधारणतः 500 मीटरपर्यंत आपल्याला फरक दिसतो. आणि त्यानंतर मग आपण जर या आलेखाच्या वक्रांचे उतार या भागामध्ये पाहिले तर तिन्ही घटकांसाठी कमी अधिक ते उतार असतील, हे आपल्याला दिसेल. आणि 1000 मीटरनंतर या तिन्ही घटकांचे प्रमाण फारसे बदलत नाही, ते आपण पाहिले तर हे प्रमाण फारसे बदलत नाही, ते समानच असते. साधारणतः 500 मीटर खोलीपर्यंतच्या सागर जलास पृष्ठीय सागर जल असे आपल्याला म्हणता येईल, ज्यामध्ये बदल होतो. आपण पाहिलं की पृष्ठीय सागर जलातच बदल होतो, बरोबर, परिणाम होत असतो सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे यालाच आपण काय म्हणू शकतो, पृष्ठीय जल म्हणू शकतो, पृष्ठीय सागर जल असे म्हणू शकतो. आणि या जलावरती वारे, सूर्यप्रकाश यांचा देखील परिणाम आपल्याला दिसून येतो. आता हे जे पृष्ठीय जल आहे त्याच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. सागरी प्रवाह आपण कशाला म्हणतो, या पृष्ठीय जलाच्या हालचालीलाच आपण सागरी प्रवाह म्हणतो. आणि जास्त खोलीवरती वारे, सूर्यप्रकाश आणि सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही, आणि त्यामुळेच सागर जलाच्या या तिन्ही घटकांमध्ये 1000 मीटर खोलीनंतर आपल्याला कोणताही फरक पडलेला दिसत नाही. मित्रांनो, हे जे सागरी प्रवाह आहेत त्यांची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. सागरी प्रवाहांची निर्मिती कशामुळे होत असते, सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. जे वेगवेगळापणा असतो सागरी पाण्याच्या गुणधर्मामध्ये त्यामुळे होत असतं काय, सागरी प्रवाह निर्माण होतात. आणि हे सागरी प्रवाह जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कोण कार्य करतं, तर सागरी प्रवाह कार्य करतात. आणि मित्रांनो, या सागरी प्रवाहामुळेच तापमानाचे नियंत्रण होत असते. प्रादेशिक हवामानावरती सागरी प्रवाहांचा परिणाम देखील होत असतो. कशावरती? प्रादेशिक हवामानावरती सागरी परिणाम, सागरी जे प्रवाह असतात त्यांचा परिणाम होत असतो. आणि मित्रांनो, काय म्हटलंय शेवटी, की तुम्ही केलेला जो प्रयोग होता सागरी पाण्याची क्षारता, ते तुम्हाला गणिती पद्धतीने काढता येईल का, हे देखील तुम्ही करून बघा, तुम्हाला जमतं का. तर मित्रांनो, आपला हा सागर जलाचे गुणधर्म पाठ संपलेला आहे. थोडा महत्त्वाचा आहे, काही गोष्टी फॅक्ट्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. आणि याच्या खालची जे प्रश्न उत्तरे आहेत ती देखील तुम्ही सोडवा. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघत राहा, यानंतर आपण पुढचा पाठ बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.